हॅलो फ्रेंड्स आजच्या या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहोत शिक्षक भरती जी की पवित्र पोर्टलमार्फत राबवण्यात येत आहे आणि या शिक्षक भरतीविषयक अशी अतिशय महत्त्वाचं असं परिपत्रक शिक्षण सहसंचालकांनी जारी केलेलं आहे आणि याची माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही आमच्या एज्युकेशन अँड स्पोर्ट्स या चॅनलला अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पाहूया महाराष्ट्र शासन शिक्षण आयुक्तालय महाराष्ट्र राज्य मध्यवर्ती इमारत डॉक्टर अॅनिबेझन मार्ग पुणे चार एक एक शून्य शून्य एक पदभरती प्राधान्य क्रमांक आस्थापना अपवित्र दोन हजार एकोणवीस झिरो चौऱ्याण्णव दिनांक आठ फेब्रुवारी दोन हजार एकोणवीस प्रति विभागीय शिक्षण उपसंचालक सर्व शिक्षणाधिकारी प्राथमिक माध्यमिक जिल्हा परिषद सर्व शिक्षणाधिकारी महानगरपालिका संबंधित शिक्षण निरीक्षक पश्चिम उत्तर दक्षिण बृहन मुंबई अधिकारी मनपा नप संबंधित विषय दिनांक एक फेब्रुवारी व वा, दोन फेब्रुवारी दोन हजार एकोणीस रोजी झालेल्या आढावा बैठकीनुसार महत्त्वाच्या विषयावर तातडीने कार्यवाही करण्याबाबत संदर्भ सुद्धा दिलेले पहा राज्यमंडळ पुणे येथे झालेली आढावा बैठक एक दोन फेब्रुवारी आणि शालेय शिक्षण विभागाचा शासन निर्णय दिनांक सात फेब्रुवारी दोन हजार एकोणवीस संदर्भाधीन विषयांवरये पवित्र प्रणाली अंतर्गत पदभरती समायोजन व अन्य महत्त्वाच्या विषयावर दोन दिवसीय आढावा बैठक राज्यमंडळ पुणे येथे दिनांक एक फेब्रुवारी व दोन फेब्रुवारी दोन हजार एकोणीस रोजी घेण्यात आली सदर बैठकीमध्ये विषय पत्रिकेनुसार सविस्तर आढावा घेण्यात आला आहे त्याची इतिवृत्त पाठवण्यात येत आहे तथापि सदर बैठकीमध्ये चर्चा केल्याप्रमाणे खालील विषयावर कालमर्यादेत कार्यवाही आवश्यक आहे पवित्र प्रणाली अंतर्गत पदभरती सहाय्यक आयुक्त मागासवर्ग कक्ष विभागीय आयुक्त कार्यालय यांच्याकडून जिल्ह्यातील पदभरती करावयाच्या संस्थांची बिंदुनामोली तपास तपासणी करून घेणे सहाय्यक आयुक्त मावक यांनी तपासलेली बिंदूनामवली संस्थाकडून पवित्र पोर्टलवर अपलोड करणे यासाठी बिंदूनामावलेल्या बिंदुनामवली तपासलेल्या संस्थांची संगणक सुविधा असलेल्या शाळेंमध्ये कार्यशाळा घेऊन तेथेच बिंदुनामवलीची माहिती पूर्ण करणे बिंदूनामावली भरताना सहाय्यक आयुक्त मावक यांनी तपासून दिलेल्या बिंदुनामावलीप्रमाणे माहिती भरणे व समांतर आरक्षणाबाबत संबंधित शासन निर्णयानुसार दिलेल्या प्रमाणानुसार पदांची संख्या नोंद करणे संस्थांनी भरलेली बिंदुनामोली शिक्षणाधिकारी तेथेच तपासून व्हेरीफाय करावी व भरलेली माहिती चुकीची असल्यास तेथेच ऑनलाईन परत करून पुन्हा भरून घेण्यात यावी व व्हेरीफाय करावी पदभरती करावयाच्या ज्या संस्थांची बिंदुनामोली सहाय्यक आयुक्त मावक यांच्याकडे तपासणीसाठी सादर केलेली नाही अशा संस्थांना स्वतः संपर्क साधून तपासणीसाठी मावक कक्षाकडे पाठवणे व अशा संस्थांची जिल्ह्याची यादी शिक्षणाधिकारी प्राथमिक माध्यमिक यांनी माननीय विभागीय आयुक्त व सहाय्यक आयुक्त मावक यांना स्वतः भेटून देणे सहाय्यक आयुक्त मावक यांनी बिंदू उपस्थित केलेल्या त्रुटी असणाऱ्या संस्थांची यादी मावक यांच्याकडून घेऊन संबंधित संस्थांना कळवणे व संस्थाकडून त्रुटींची पूर्तता करून घेणे ज्या संस्थांमध्ये रिक्तपदे भरावायचे आहेत त्या पदांची माहिती जाहिरातीसाठी पोर्टलवर भरणे आवश्यक आहे त्या पदांची माध्यम गट इयत्ता पहिली ते पाचवी सहावी ते आठवी नववी ते दहावी अकरावी ते बारावी सहावी ते आठवी नववी ते दहावी अकरावी ते बारावी यासाठी विषय याबाबतची माहिती प्राप्त करून घेणे नामावली संस्थाने भरणे शिक्षण अधिकारी यांनी व्हेरीफाय करणे यानंतर जाहिरातीची कार्यवाही पोर्टलवर सुविधा दिल्यानंतर करावायची आहे त्यामध्ये संस्थांकडून जाहिरातीची माहिती भरून घेणे व विभागीय शिक्षण उपसंचालक शिक्षणाधिकारी यांनी जाहिरात व्हेरीफाय करणे जाहिरात व्हेरीफाय करताना जिल्ह्यात संबंधित विषयाचा शिक्षक अतिरिक्त नसल्याची खात्री करणे तसेच शासन निर्णय दिनांक नऊ जानेवारी दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये नमूद केलेली रिक्त पदे तपासणे व जाहिरात व्हेरीफाय करणे संदर्भातील शासन निर्णय दिनांक सात दोन दोन हजार एकोणीसमधील मधील परिशिष्ट अमध्ये नमूद केल्यानुसार बिंदुनामाऊली व जाहिरात नोंद करणे व व्हेरीफाय करणे याबाबतची कार्यवाही करावी का खाजगी उच्च माध्यमिक शाळांमधील रिक्त पदांची देखील शिक्षणाधिकारी माध्यमिक यांनी माध्यमिक शाळांप्रमाणे व्हेरीफाय करावायचे आहे सदर नोंद करताना विभागीय शिक्षण उपसंचालक यांनी जाहिरात द्यावायच्या जा रिक्त पदांची माहिती पवित्र पोर्टलवर नमूद केल्यानुसार शिक्षणाधिकारी माध्यमिक यांच्याकडे पाठवावी शिक्षणाधिकारी माध्यमिक यांनी सदर माहितीच्या आधारे पोर्टलवर व्हेरीफाय करावी आपल्या कार्यालयातील एक जबाबदार अधिकारी यांची सहाय्यक आयुक्त मावक यांच्या कार्यालयातील माहितीसाठी तसेच संस्था व मावक यांच्याशी समन्वय साधण्यासाठी काही दिवसासाठी नियुक्ती करावी व संबंधित जबाबदार अधिकारी यांनी बिंदूनामावलीबाबत संस्था व सहाय्यक आयुक्त मावक यांच्याशी समन्वय ठेवावा व येणाऱ्या अडचणी सोडवाव्यात पवित्र पदभरतीबाबत शासनाने संदर्भ क्रमांक दोनवर नमूद केलेला सात दोन दोन हजार एकोणवीसचा शासन निर्णय निर्गमित झाला आहे सदर शासन निर्णयानुसार पवित्र पदभरती होणार असल्याने साद सदर शासन निर्णयातील माहिती संस्थांच्या निदर्शनास आणून द्यावी सदर कार्यवाही कालमर्यादित करावायचे असल्याने दिनांक नऊ फेब्रुवारी व वा दहा फेब्रुवारी दोन हजार एकोणीस रोजी कार्यालय सुरू ठेवून संस्थाकडून नामावली भरून घ्यावी व आपल्या स्तरावरील वेरीफायची कार्यवाही पूर्ण करावी पवित्र पदभरती अत्यंत महत्त्वपूर्ण व कालमर्यादित असल्याने आपणास दोन दिवसीय बैठकीत दिलेल्या सूचनाप्रमाणे वर नमूद केलेल्यानुसार तात्काळ कार्यवाही करावी सदर कार्यवाही करताना आपल्याकडून कर्तव्यात कसूर झाल्यास आपणाविरुद्ध शिस्तभंगविषयक कारवाई करण्यात येईल असंही परिपत्रक शिक्षण सहसंचालक प्रशासन अंदाज व नियोजन यांच्याद्वारे प्रसिद्ध करण्यात आलेले आहे एकूणच काय तर शिक्षक भरतीच्या हालचाली आता जोरदार दिसून येत आहे आणि नऊ आणि दहा तारखेचा शनिवार आणि रविवार सुट्टीचा दिवस असतानाही दोन्ही दिवशी कार्यालय किंवा ऑफिस चालू ठेवून त्याबाबतची कार्यवाही पूर्ण करण्याचे तात्काळ आदेश या ठिकाणी देण्यात आलेले आहे एकूणच काय तर लवकरात लवकर जाहिरात येण्यासाठी प्रशासन सुद्धा वेगवान हालचाली करताना दिसत येत आहे मात्र यांच्या हालचालींना वेग आहे असं तेव्हाच म्हणता येईल जेव्हा पोर्टलवरती जाहिरात लवकरात लवकर प्रसिद्ध होईल त्यामुळं आता या जाहिराती केव्हा प्रसिद्ध होतात हे पाहणं महत्त्वाचं ठरेल त्यानुसार संस्था आणि संबंधित अधिकाऱ्यांकडून शासनालासुद्धा सहकार्य मिळणं तितकंच आवश्यक आहे अशी आशा करूया की लवकरात लवकर म्हणजेच येत्या पंधरा तारखेच्या आत आपल्याला जाहिरात पाहायला मिळो आणि या आचारसंहितेपूर्वी शिक्षक भरती पूर्ण होऊ आणि शिक्षक नियुक्तीसुद्धा उमेदवारांना मिळो अधिक माहितीसाठी तुम्ही आमच्या चॅनलला अद्यापि सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद